मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आलंय. ते सुप्रीम कोर्टात टिकेल याबाबत कायदेतज्ञ संभ्रमात. उन्हाचा चटका वाढल्याने कोयना धरणाची पाणी पातळी खालावली असून वीज निर्मितीसाठीचा पाणी साठा फक्त 24 TMC इतकाच उरलाय. यासोबतच आपण कांदा प्रश्नी शेतकरी का संतापलेत आणि लोकसभा निवडणुकांच्या तारखा अन IPL वेळापत्रकाबद्दल IPL प्रमुखांनी नेमकं काय सांगितलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 21 फेब्रुवारी, वार बुधवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुण्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यासंदर्भातली. एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणीची विवाह नोंदणी संकेतस्थळावरून एका तरुणाशी ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री वाढली. पुढे तरुणाने तिला विवाहाचं आमिष दाखवलं. तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नाही तर त्याने आर्थिक अडचण असल्याचं सांगून तिच्याकडून 8,03,000 रुपयांचे दागिनेही घेतले. नंतर मात्र तो लग्नासाठी टाळाटाळ करू लागला. तिचे दागिनेही परत केले नाहीत. अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तरुणाला अटक केली. प्रकरण इतक्यात संपलं नाही, पुढे तो जामिनावर जेलमधून बाहेर आला. त्याने त्या पीडित तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला GPS लावलं. ती कुठे जाते यावर तो पाळत ठेवायचा. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने याबद्दलची तक्रार पोलिसात दिली. यानंतर ते GPS काढून तपासणीसाठी पाठवण्यात आलं. आता पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. आजची दुसरी बातमी आहे मराठा आरक्षणासंबंधीची. मराठा समाजाला 10% आरक्षणासंबंधीची विधेयक काल राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर झालं. यानंतर सत्ताधारी शिंदे गटाने गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. विरोधकांनी मात्र सरकारवर निशाणा साधलाय. दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सगळे सोयऱ्याच्या बाबतीत निर्णय न झाल्याचं त्यांनी उपचार घेणं थांबवलंय. तसेच आज जरांगे यांच्याकडून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. दरम्यान मराठ्यांना 10% आरक्षण मिळालं असलं तरी सर्वोच्च न्यायालयात ते टिकण्याबाबत कायदेतज्ञ साशंक आहेत. ऐकूयात याबद्दल कायदेतज्ञ उल्हास बापट काय म्हणतात. हायकोर्टाबद्दल मी काही बोलत नाही, पण सुप्रीम कोर्टात हे टिकणार नाही. तुम्ही कायदा काहीही करू शकता, तो कायदा जर का राज्यघटनेशी सुसंगत नसेल तर तो घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. कायदा काय करायचा, आता कसं झालंय, 102 नंबरची जी घटना दुरुस्ती झाली त्यात मागासवर्ग ठरवण्याचा अधिकारच मुळी केंद्र सरकारकडे गेला होता. ते 105व्या घटना दुरुस्तीनी परत आपल्या राज्याकडे दिलाय. तेव्हा मागास कोण हे ठरवण्याचा अधिकार राज्याला आहे, आरक्षण देण्याचंही आहे, पण ते घटनेत बसेल अशा रीतीने द्यायला पाहिजे. ते घटनेत बसत नसेल, घटनेशी सुसंगत नसेल तर सुप्रीम कोर्टमध्ये येईल. नाहीतर हा अधिकार राज्याला आहेच, तो कोणीच नाकारत नाही आहे. पण कुठलाही कायदा केलेला कायदा किंवा कुठलीही एक्झिक्युटिव्हची ॲक्शन ही जर का घटनेच्याशी सुसंगत नसेल तर ती घटनाबाह्य ठरवली जाते आणि तो पूर्ण अधिकार फक्त सुप्रीम कोर्टाला आहे. तिसरी बातमी विजेसंदर्भातली आहे. फेब्रुवारी महिना संपत आलाय. राज्यातील काही भागांमध्ये उन्हाचे चटकेही बसू लागलेत. गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळासारखी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. पाणी टंचाईच्या बातम्याही आता येऊ लागल्यात. दुसरीकडे महावितरण समोरही एक नवं आव्हान उभं ठाकलंय. झालंय असं की कोयना जलविद्युत केंद्रावरही पाणी टंचाईचं सावट आहे. कोयना धरणाची पाणी पातळी खालावलीय. यातला वीज निर्मितीसाठीचा पाणी साठा हा फक्त 24 TMC आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 6% कमी आहे. आता याचा परिणाम काय होणार आहे, तर राज्यात आयत्या वेळी वीज मागणी वाढली तर कोळशावरील वीज प्रकल्पातून तत्काळ वीज निर्मिती करता येत नाही. अशा परिस्थितीत जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती केली जाते. पण कोयनासारख्या मोठ्या प्रकल्पातच पाणी साठा कमी असल्याने वीज निर्मितीचं गणित जुळवताना महावितरणच्या अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत होणार आहे. चौथी बातमी आहे ब्लॅक होलची. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी अवकाशात सर्वात वेगाने विस्तारणाऱ्या कृष्णविवर अर्थात ब्लॅक होलचा शोध लागल्याचा दावा केलाय. हे तेजस्वी कृष्णविवर एका सूर्याला गिळंकृत करू शकतो एवढी त्याची क्षमता आहे. या कृष्णविवराचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 17 अब्जपट जास्त आहे. ज्या वेगाने हे कृष्णविवर विस्तारत आहे
त्याचा अतितीव्र वेग पाहता त्यातून उत्सर्जित होणारा प्रकाश आणि उष्णता हे देखील जास्त आहे, असे या संशोधनाचे प्रमुख ख्रिश्चन वुल्फ यांनी म्हटलंय. आजची पाचवी बातमी आहे कांद्या संदर्भातली. कांदा निर्यातीवरील बंदी उठवल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी रविवारी दिली. त्यानंतर 48 तासातच वाणिज्य विभाग सचिव रोहित कुमार सिंग यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी निर्यात बंदी केली. याला देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध केला. यानंतर रविवारी अटी शर्ती घालून 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याची परवानगी देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. यानंतर कांद्याचे भाव वाढू लागताच अचानक कांद्याची निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. 6वी बातमी आहे आयपीएलची. लोकसभेच्या निवडणुका आणि जून महिन्यात होणारी आयपीएल स्पर्धा दोन्हीचा मेळ घालण्याचं आव्हान बीसीसीआय पुढे आहे. यातच यंदाचं आयपीएल 22 मार्च पासून खेळवलं जाऊ शकतं असं आयपीएलचे प्रमुख अरुण धुमल म्हणालेत. पण एप्रिल मे मध्ये लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता असून त्याच्या वेळापत्रकापर्यंत आयपीएलच्या वेळापत्रकासाठी वाटच पाहावी लागणार. धुमल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला आयपीएलचे पहिल्या 15 दिवसांचेच वेळापत्रक जाहीर होईल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच आयपीएलच्या तारखा जाहीर होणार आहेत. 7वी आणि शेवटची बातमी आहे अभिनेत्री पूनम पांडेच्या नव्या पोस्टची. काही दिवसांपूर्वी तिचं निधन झाल्याची खोटी बातमी तिच्याच टीमकडून देण्यात आली होती. त्यानंतर तिच्यावर सगळीकडून टीका करण्यात आली. यावर पूनमने भाष्य केलंय. पूनमने पुन्हा पोस्ट करत मी जे काही केलं ते मला माहिती आहे, माझा हेतू काय होता हेही मला ठाऊक आहे, पण त्याबाबत ज्यांनी कोणी बाजारीकरण केलं त्यांच्याविषयी मात्र मला कमालीचा राग असल्याचं पूनम म्हणाली. मी ज्या भूमिकेतून सर्व्हिकल कॅन्सर बाबत प्रबोधन केलं त्यात माझी भूमिका स्वच्छ होती, त्यातून मला अनेकांचा आधार मिळाला होता, असंही ती म्हणाली. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.